हॅलो स्टुडंट, आज आपण ग्रॅव्हिटेशन या कॉन्सेप्ट मधील क्रिटिकल व्हेलॉसिटीचा स्टडी करणार आहे. आपण बघा काय लिहिलंय मी सांगा, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग कुणाची आहे व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, एक्सप्लेन करतो. समजा हे अर्थ आहे, ठीक आहे, आणि याच्या भोवती मी हे सर्क्युलर ऑर्बिट काढलेलं आहे. ओके, ऑर्बिटचा शेप इलिप्टिकल नाही आहे, सर्क्युलर आहे. ओके, आणि या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय. ओके, म्हणजे बघा हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत ना, ओके, ते अर्थ भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आता एक लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स महत्वाचा आहे, त्याशिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म नाही होऊ शकणार. मग या सॅटेलाइटला सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग मी एक चेंज करतो, इथं मी व्ही सी स्क्वेअर लिहितो. आणि हे जे व्ही सी हे नोटेशन आहे, कोणासाठी वापरलं आहे आपण, क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सॅटेलाइटला जी व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करावी लागते तीच क्रिटिकल व्हेलॉसिटी असते. बघा मग डेफिनेशन तीच लिहायचं आपल्याला, मिनिमम व्हेलॉसिटी गिव्हन टू द सॅटेलाइट सो दॅट इट कॅन परफॉर्म सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. ओके, ठीक आहे, बी सी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, पण हे कोण प्रोव्हाइड करतो सांगा, सेंट्रिपिटल फोर्स. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स कोणाकडून मिळतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलंय न्यूटन्स लॉ. ओके, मग न्यूटन्स लॉ नुसार जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ना, हे दोन ऑब्जेक्ट आहेत ना, त्यांचं जे मास आहे ना, एम वन आणि एम टू, त्यांच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता इथं ऑब्जेक्ट कोण आहे, काय, अर्थ. अर्थचं मास आपण कॅपिटल एम नोटेशन वापरूया. दुसरा आहे सॅटेलाइट, त्याचं मास आपण स्मॉल एम वापरूया आपण, ठीक आहे. आणि दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण आर हे नोटेशन वापरलं. आता इथं पण मी आर हे नोटेशन वापरणार आहे, स्मॉल आर म्हणजे ते असणार आहे कॅपिटल आर प्लस एच, ठीक आहे. मग मेन कन्सेप्ट काय आहे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी त्याचा फॉर्म्युला लिहितो. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ, स्मॉल एम मास ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट, आणि डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता काय होईल बघा, सिंपल, एम ला हे एम काय होतील, कॅन्सल होतील, आर ला आर काय होतील, कॅन्सल. मग मला मिळेल की व्ही सी स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट जी एम अपॉन आर, स्मॉल आर. बर, ठीक आहे, मी स्मॉल आर चीच व्हॅल्यू काय असणार आहे, आर प्लस एच. कॅपिटल आर म्हणजे अर्थ ची रेडियस, एच म्हणजे हाईट ऑफ द सॅटेलाइट. ओके, समजून घ्या, मी तर स्क्वेअर रूट काढलेला आहे. मग हा आपला फॉर्म्युला आहे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा. ओके, मग क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. एक गोष्ट लक्षात घ्या, स्मॉल एम ला हे स्मॉल एम काय झालंय, कॅन्सल. मग स्मॉल एम कोण आहे सांगा, मास ऑफ सॅटेलाइट. याचा अर्थ तुमचा जो ऑब्जेक्ट आहे ना, सॅटेलाइट असेल कुठलाही असेल, त्याच्या मासवर क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड नाही आहे. मग ती डिपेंड कशावर आहे सांगा बघू, मास ऑफ प्लॅनेट, आणखीन काय, हाईट. आता समजा असं आपण इमॅजिन करूया की हा जो सॅटेलाइट ना व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस आहे, पृथ्वीच्या एकदम जवळ आहे. मग अशा वेळेस एच आपण निग्लेक्ट करू शकतो. मग त्यावेळेस क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येईल अंडर रूट जी एम अपॉन आर. आलं लक्षात. आता आपण पिरियॉडिक टाइम ऑफ सॅटेलाइट, ओके, याचं एक्सप्रेशन तयार करूया. आणि त्यासाठी आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण वापरूया, ठीक आहे. तुम्हाला आता पिरियॉडिक टाइम म्हणजे काय माहिती असेलच, म्हणजे काय बघा, टाइम टेकन बाय, आता इथं कोणी सांगा, सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन अराउंड द अर्थ. ओके, म्हणजे लक्षात घ्या, एक रिव्होल्युशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा जो वेळ असेल ना सॅटेलाइटला, तो त्याचा पिरियॉडिक टाइम असणार आहे. तुमच्या लक्षात असेल की ऑर्बिट हे सर्क्युलर आहे आणि एका रिव्होल्युशन मध्ये सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं जाणार आहे. मग सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, टू पाय आर. आणि पिरियॉडिक टाइम साठी आपण कॅपिटल टी हे नोटेशन वापरूया. आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय, बघा, डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इन टू टाइम. ओके, मग जर डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इन टू टाइम असेल तर टाइमचा फॉर्म्युला काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग या ठिकाणी डिस्टन्स किती आहे झाला, टू पाय आर. स्पीड कोण आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला काय येणार, डिस्टन्स सांगा, डिस्टन्स काय सांगा, टू पाय आर. आणि व्हेलॉसिटी कोण आहे सांगा, व्ही सी. ओके, आता लक्षात घ्या, व्ही सी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला काय, अंडर रूट जी एम अपॉन आर. ती व्हॅल्यू आपण इथं पुट करूया, म्हणजे मला असं मिळेल की टी इक्वल्स टू टू पाय आर, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, अंडर रूट जी एम अपॉन आर. आता मी दोन स्टेप करतो, नीट लक्ष द्या. बघा,
हे 2 पाई आर इथे मी रेसिप्रोकल घेतो ह्याचा मग मी आर वरती लिहिलं पाहिजे आणि खाली काय येणार सांगा जीएम ओके आता हे जे आर आहे ना ते स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे जर मी स्क्वेअर रूटच्या आत लिहायला तर मला आर स्क्वेअर लिहिलं पाहिजे लक्षात घ्या मग मला t इक्वल्स टू फॉर्म्युला काय बघा इथे 2 पाई शिल्लक राहील हे आर जर मी आत लिहिलं तर मला आर स्क्वेअर लिहिलं पाहिजे ऑलरेडी एक आर आत आहे मग हे आर आत गेल्यावर आर स्क्वेअर आणि हे आर इथे मला मिळेल आर क्यूब आणि अपॉन काय सांगा जीएम ओके आता काय करूया आपण माहित आहे का दोन्ही पावरचा स्क्वेअर करूया मग टी चा स्क्वेअर काय होईल सांगा टी स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आता हे रूट काय होईल कॅन्सल आणि इथे मला मिळेल आर क्यूब अपॉन जीएम आता एक नीट लक्षात घ्या की या ठिकाणी 4 पाय स्क्वेअर जी आणि एम हे सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत मग जर मी त्या कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिल्या नाही तर मला इथं प्रपोर्शनचं साईन लिहावं लागेल ओके आणि इथं मला मिळेल आर क्यूब मग तुम्हाला आठवत असेल की आपण केप्लर्स लॉ मध्ये एक्सप्लेन केलं ओके मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्ही तो व्हिडिओ बघितला जर नसेल तर तो अगोदर नक्की बघा ठीक आहे मग काय स्टेटमेंट लक्षात घ्या स्क्वेअर ऑफ द पिरियॉडिक टाइम स्क्वेअर ऑफ द पिरियॉडिक टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द रेडियस ऑफ ऑर्बिट ओके मग हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाय मग याच्यात मी काय एक्सप्लेन केलं सांगा आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी बद्दल एक्सप्लेन केलं काय क्रिटिकल व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट आणि दुसरं महत्वाचं कुठलं आहे सांगा पिरियॉडिक टाइम आता मुलांना तुम्ही काय करा की हे एक्सप्रेशन तुमचं क्लिअर आहे ओके आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण घेणार आहे पण तुमचं मेन रिक्वायरमेंट काय की फॉर्म्युले पार्ट पाहिजे आता लक्ष द्या स्मॉल आर म्हणजे मी काय सांगेल तुम्हाला मी आर प्लस एच ओके आणि सॅटेलाइट व्हेरी क्लोज टू द अर्थ सर्फेस असेल तर तो एच आपण काय करणार आहे निग्लेक्ट करणार आहे ठीक आहे ओके तर या प्रकारच्याच लेक्चरसाठी तुम्ही माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद